आज आपण पाहणार आहोत अंधेरी पश्चिमेत फेरीवाल्यांची वाढती समस्या आणि स्थानिक प्रशासनाच्या कारवाईचे दावे. विशेषतः जेव्हा वृत्तपत्रामध्ये पथकाने कारवाई केल्याची बातमी प्रकाशित होते तेव्हा खरोखरच कारवाई होते का की हा सर्व खोटेपणा आहे यावर आता सखोल चर्चा. अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनच्या परिसरात अवैध फेरीवाल्यांवर कारवाई केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले होते. मात्र महाराष्ट्र न्यूज 9 संपादक नागेश कळसगोंडे यांनी केले रियालिटी पाहणी केली असता तिथे अजूनही भर रस्त्यात भाजी फळ विक्रेते आपला बाजार मांडून बसल्याचे स्पष्ट दिसले. यावरून असा प्रश्न निर्माण होतो की काही वृत्तपत्रे जाहिराती मिळवण्यासाठी चुकीच्या बातम्या छापून जनतेची फसवणूक करत आहेत का. मग हा आहे जेपी रोड. फेरीवाल्यांनी मुक्त नाही फेरीवाला युक्त आणि दोन्ही साईडला हा पूर्ण परिसर आहे. या ठिकाणी बातमी आली लोकमतमध्ये अंधेरी फेरीवाला वर कारवाई अंधेरी पश्चिममध्ये, पण कारवाईचं कुठे इफेक्ट दिसत नाही. कारवाई फक्त पेपरमध्ये बातमी येण्यापुरतीच मर्यादित असावी. तर सहआयुक्त या ठिकाणी अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साठे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण बघू शकता खरी परिस्थिती या ठिकाणी काय आहे. विनंती मनपा अधिकारी कोणत्या पद्धतीने या अवैध स्टॉलवर कारवाई करतात हेही एक मोठं प्रश्न आहे. फेरीवाल्यांकडून नियमित कर वसूल होतो की हा फक्त हप्ते वसुलीचा खेळ आहे, याचा फायदा जनतेला होत नाही फक्त त्रास होतो. अनधिकृत स्टॉल्समुळे रस्ते मोकळे होत नसल्याने नागरिकांना वाहतुकीचा आणि स्वच्छतेचा त्रास सहन करावा लागतो. कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन होत आहे का यासाठी मनपाने स्थापन केलेली समिती नेमकं काय करत आहे, त्याच्या कामाचा तपशील जनता कधी पाहणार, स्थानिक प्रशासनाचे हे अशाश्वत उपाय जनता अजून किती काळ सहन करणार. इतर कुठेतरी भटकत असतात आणि या ठिकाणी फेरीवाल्यांसाठी रान या ठिकाणी मोकळं करून दिलेलं आहे. तरी माझी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी सहायक आयुक्त जे आहेत या ठिकाणी चक्रपाणी आले साहेब असतील किंवा मग सहआयुक्त विश्वास शंकरवार साहेब असतील त्यांना विनंती आहे की अशा या निकृष्ट दर्जाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आपण तात्काळ घरी बसवावी अशी विनंती. जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.